बातमी पाहण्याआधी आय न्यूजच्या समस्त प्रेक्षकांना आवाहन करण्यात येते की आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज अप्लिकेशनच्या सहाय्याने. प्ले स्टोअरला जाऊन आय न्यूज ऍप सर्च करा, डाउनलोड करा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त आय न्यूज वर. तसेच आमच्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. बातमी आहे सटाणा शहरातून काढण्यात आलेल्या रूट मार्चची. सटाणा शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व नागरिकांना सुरक्षेची जाणीव व्हावी यासाठी सटाणा पोलीस स्टेशनच्या वतीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या, नाशिक मधील उंटवाडी येथे दिवसा ढवळ्या पडलेला दरोडा, तसेच ठेंगोडा येथे चोरीला गेलेले 4 लाख रुपये, इतरत्र होत असलेल्या चोऱ्या यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोलीस नागरिकांच्या मदतीला आहेत. पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद वाढावा यासाठी मुंबई येथील जलद कृती दल, सटाणा, जायखेडा, वडनेर, खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. याबद्दलची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली. आज सकाळी 9:30 वाजतापासून शहरामध्ये रॅपिड ऍक्शन फोर्सच्या मदतीने पथसंचलन करण्यात आलंय. हे पथसंचलन करण्याचा मुख्य उद्देश असा असतो, सामान्य जनतेमध्ये पोलीस तुमच्या सोबत आहेत, आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत आणि पोलीस दलाची जे कामाची पद्धती आहे त्याचा जनतेमध्ये पूर्णपणे अवगत व्हावं आणि जनता आणि पोलीस याच्यामधला जो संवाद आहे तो पूर्ण जवळ व्हावा. आपसामध्ये संवादामधून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होते. त्या अनुषंगाने जनतेमधून पथसंचलन केल्यानंतर सामान्य माणसं, ज्या लोकांना असं वाटतं की कायदा सुव्यवस्था संदर्भात जे प्रश्न उभारतील, कोणती परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळेस अशा प्रकारचे दलं तातडीने धाव घेतात आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मदत करतात. त्या अनुषंगाने आज मुंबई येथील कारगर इथं रॅपिड ॲक्शन फोर्सचे आमची पूर्ण टीम आली होती. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी देखील होते. आमचे सटाणा विभागाचे DYSP शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात ते पथसंचलन आज करण्यात आलं. या पथसंचलनामध्ये खाकुर्डी, जायखेडा, मालेगाव तालुका या ठिकाणचे देखील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातील ताराबाद नाका, बस स्थानक, शिवतीर्थ, टिळक रोड, सोनार लेन, यशवंतराव महाराज मंदिर, कॅप्टन अनिल पवार चौक या मार्गे रूट मार्च काढून पोलीस स्टेशनला सांगता झाली. Thank you.
ऐक।